नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण अंकगणित या विषयावर व्हिडिओ तयार करत आहोत. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण अंकगणित या विषयाचं एक सेशन घेत आहोत. या सेशनमध्ये आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि ती जी एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पल्सचं सोल्यूशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण ते अत्यंत महत्त्वाचं आहे. यांची काठिण्य पातळी जी आहे, यांची जी लेवल आहे, ती थोडी हार्ड टाईपची आहे आणि त्यामुळे याचं सोल्यूशन नेमकं कसं बघायचं आहे किंवा कसं घ्यायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर स्क्रीनवर आपल्याला प्रश्न दिसत असेल. प्रश्न आहे, 0, 1, 2, 3, 5 या अंकांपासून 5 अंकी अशा किती संख्या तयार करता येतील की ज्याला 2 निशेष भाग जाईल. प्रश्न काय आहे तो आपण समजून घेऊ. 0, 1, 2, 3 आणि 5 हे 5 वेगवेगळे अंक आहेत आणि या 5 वेगवेगळ्या अंकांपासून आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. मग ह्या 5 अंकी संख्या आपल्याला अशाच तयार करायची आहे की ज्याला 2 भाग गेला पाहिजे. मग अशा किती संख्या तयार करता येतील? आता याचं लॉजिक आहे. एखाद्या संख्येला जर 2 भाग जावायचा असेल तर शेवटी म्हणजे एकक स्थानी असलेला अंक हा सम असला पाहिजे. म्हणजेच काय की जर आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची असेल तर समजा हा पहिला अंक, दुसरा अंक, हा तिसरा अंक, हा चौथा आणि हा 5वा. मग या अंकांमध्ये शेवटचा जो अंक आहे इथे तो कसा असला पाहिजे? सम असला पाहिजे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की या ठिकाणी 0 हा जर अंक आपण ठेवला तर इथे कोणताही अंक राहिला तर शेवटी 0 असल्यामुळे त्याला 2 निशेष भाग जाणारच आहे. त्यामुळे 0 जर आपण या ठिकाणी फिक्स केला तर ह्या राहिलेल्या जागांमध्ये आपण 1, 2, 3 किंवा 5 कोणताही एक अंक लिहू शकतो. त्यामुळे या बॉक्समध्ये आपण 1, 2, 3, 4 कोणत्याही प्रकारे आपण 4 संख्या लिहू शकतो. ओके, दुसऱ्या बॉक्समध्ये आपण बघा, या ठिकाणी आता आपण 0 इथे फिक्स केलेलं आहे आणि 1, 2, 3, 5 कोणताही एक अंक इथे घेऊ शकतो, म्हणून इथे 4 अंक आलेत. ठीक आहे, आता जर 1, 2, 3, 5 एक अंक इकडे घेतला आणि 0 अंक इकडे घेतला तर आता आपल्याकडे इथे किती संख्या शिल्लक राहिलेल्या आहेत? 3 संख्या शिल्लक राहिल्या. त्या 3 संख्यांपैकी आपण कोणतीही संख्या लिहू शकतो. सिमिलरली या ठिकाणी किती संख्या लिहू शकतो? 2. आणि राहिलेली जी 1 आहे ती कुठे लिहू शकतो? आपण या ठिकाणी लिहू शकतो. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण ह्यांचा गुणाकार करणार त्यावेळेस ह्या आपल्याला टोटल संख्या मिळतील. मग 4 × 3 = 12, 12 × 2 = 24 आणि म्हणून टोटल अशा संख्या आपल्याला किती मिळतील? 24 मिळतील, ज्याला आपण 2 भाग देऊ शकतो. परंतु ह्या संख्या अशाच मिळतील की ज्याच्या शेवटी काय असेल? 0 असेल. आता दुसरी कंडिशन अशी आहे की फक्त 0 असताना 2 भाग जाईल का? नाही. या ठिकाणी 2 आहे म्हणजे शेवटचा अंक आपण 2 फिक्स करणार आहोत आणि 5 अंकी संख्या मात्र आपल्याला तयार करायची आहे. ओके, बघ आता इथे लॉजिक असं आहे की आपल्याकडे 4 जागा रिकामी आहेत आणि शिल्लक राहिलेले अंक किती आहेत? 0, 1, 3 आणि 5. म्हणजे या ठिकाणी आपण 0, 1, 3, 5 लिहू शकतो. इथे 0, 1, 3, 5 लिहू शकतो. 0, 1, 3, 5 इकडे 1 लिहू शकतो. 0, 1, 3, 5 इकडे 1 लिहू शकतो. म्हणजेच काय की आपण या ठिकाणी जर 0, 1, 3, 5 असं लिहिलं तर इथे किती संख्या येऊ शकतात? 4. परंतु एक गोष्ट आपल्याला नक्की कळाली पाहिजे की जर आपण पहिल्या स्थानावर इथे 0 लिहिला तर ह्याचा अर्थ आहे की ही संख्या 5 अंकी बनणार नाही. जर पहिल्यांदाच 0 आलं, कारण इथे 2 फिक्स केलेलं आहे आणि होऊ शकतं की इथे 0, 1, कारण आपल्याकडे शिल्लक राहिलेले अंक आहे 0, 1, 3, 5. मग 0, 1, 3, 5 जर या ठिकाणी 0 आला तर ही 5 अंकी संख्या तयार होणार नाही, कारण 0 आल्यामुळे फक्त 1, 2, 3, 4 अंकी संख्या तयार होईल आणि आपल्याला 5 अंकी संख्या पाहिजे.
तर त्यामुळे आपलं काय होईल की इथे शून्य कुठल्याही परिस्थितीत आपण लिहू शकत नाही, त्यामुळे या ठिकाणी आपण फक्त किती संख्या लिहू शकतो, तीन संख्या लिहू शकतो. मग त्या तीन संख्या कुठल्या असू शकतात, एक किंवा तीन किंवा पाच यापैकी आपण लिहू शकतो, कारण दोन तर शेवटी फिक्स आहे. इथे शून्य लिहिता येत नाही, दोन हा शेवटी फिक्स आहे, इथे शून्य लिहिता येत नाही, राहिलं काय एक तीन पाच. म्हणजे आपण इथे एक तीन पाचपैकी लिहू शकतो, म्हणजे या ठिकाणी किती संख्या लिहू शकतो, किती अंक लिहू शकतो, कोणतेही तीन अंक लिहू शकतो. मग आता इकडे बघूया, एक दोन तीन पैकी जर एक संख्या आपण इथे लिहिली, समजा या ठिकाणी आपण एक दोन तीन लिहिलेलं आहे, तर एक दोन तीन आपण इथे लिहू शकत नाही, कारण ह्याच्यातली एक संख्या इकडे आपण लिहू शकतो आहे, त्यामुळे कुठलेही तीन अंक आपण या ठिकाणी लिहू शकत नाही. मग किती अंक लिहू शकतो, दोन. परंतु शून्य मात्र इथे येऊ शकतो, कारण इथे जर अंक असेल आणि इथे जर शून्य असेल तर ती पाच अंकी संख्या तयार होईल. आणि त्यामुळे या ठिकाणी या तीनपैकी तीन तर संख्या इथे लिहिल्यात, तर या तीन अंकांपैकी कोणताही दोन अंक इथे लिहिले जाईल, आणि शून्य जो आहे तो आता मात्र आपण इथे लिहू शकतो, आणि म्हणून या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे तीन अंक लिहू शकतो. त्यानंतर या ठिकाणी शिल्लक राहिले, आता इथे तीन अंक लिहिलेत, इथे तीन अंक लिहिलेत, तर आता इथे दोन अंक लिहिता येतील आणि इथे एक अंक लिहिता येईल. ओके, मग आता यांचा गुणाकार करायचा, तीन गुणिला तीन गुणिला दोन गुणिला एक. सो तीन गुणिला तीन नऊ, नऊ गुणिला दोन अठरा. म्हणजे आपल्याला शेवटी दोन असल्यानंतर अशा अठरा संख्या मिळतील की ज्याला दोनने भाग जाईल, आणि शेवटी शून्य असेल तर अशा चोवीस संख्या मिळतील ज्याला दोनने भाग जाईल. आता शेवटी आपण एक पण घेऊ शकत नाही, तीन पण घेऊ शकत नाही, पाच पण घेऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की जर शेवटी आपण एक तीन पाच घेतलेत तर मग त्यांना दोनने निश्चेष भाग जाणार नाही, आणि दोनने निश्चेष भाग जाणार नाही म्हणून तिथे काही प्रश्नच उद्भवत नाही. आणि त्यामुळे चोवीस संख्या ज्यांच्या शेवटी शून्य असेल अशा, अठरा संख्या ज्यांच्या शेवटी दोन असेल असा, हे आठ आणि चार झाले बारा, अधिक हातचा आला एक, आणि दोन आणि दोन चार. सो टोटल आपल्याकडे किती संख्या आहेत, बेचाळीस संख्या आहेत. आणि म्हणून ज्या ऑप्शनमध्ये बेचाळीस असेल ते आपलं उत्तर असेल. तर टोटल बेचाळीस संख्या तयार होतील ज्यांना दोनने निशेष भाग जाईल, आणि म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन सी 42. पुढचा प्रश्न आहे, एका विद्यार्थ्याला पास होण्यासाठी 30% लागतात, त्याला 40 गुण मिळाले व तो 20 गुणांनी नापास झाला, तर ती परीक्षा किती गुणांची होती. आता बघूया, एक विद्यार्थी जो आहे त्याला किती मार्क्स मिळाले, 40 मार्क्स मिळाले. ओके, आणि तो काय झाला, नापास झाला. एका विद्यार्थ्याला 40 गुण मिळाले आणि तो नापास झाला, पण किती गुणांनी नापास झाला, 20 गुणांनी. 20 गुणांनी नापास झाला. ओके, याचाच अर्थ असा आहे की एका विद्यार्थ्याला 40 मार्क्स मिळाले, तो नापास झाला. किती गुणांनी नापास झाला, 20 गुणांनी. म्हणजे त्याला 20 गुण जर मिळाले असते तर तो पास झाला असता. याचाच अर्थ असा आहे की या ठिकाणी 40 अधिक 20 म्हणजे टोटल किती मार्क्स, 60. म्हणजे त्याला जर 60 मार्क्स मिळाले असते तर तो पास झाला असता. किती गुणांनी नापास झाला याचा अर्थ असाच आहे की तितके मार्क्स त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्क्सच्या कमी मिळाले. सो 40 गुणांनी नापास झाला, 40 गुण मिळाले आणि 20 गुणांनी नापास झाला, तर 20 त्याला मिळाले असते तर 60 मार्क्स झाले असते, आणि 60 मार्क्स झाले असते तर तो पास झाला असता. आणि विषय असा आहे की 60 मार्क्स जे आहेत या ठिकाणी जर आपण म्हटलं तर ते टोटल 30% होतील, कारण 30% म्हणजेच काय की एका विद्यार्थ्याला पास होण्यासाठी किती टक्के लागतात, 30% लागतात. आणि हे 30% म्हणजे किती झाले, 60. मग जर 30% म्हणजे 60 तर परीक्षा किती गुणांची आहे, 100% आहे, 100% आहे. मग आपण जर बघितलं तर 30 कितीने गुणल्यानंतर 60 मिळत आहेत, 2 गुणल्यानंतर. तर मग 100 2 गुणून आपण जर या ठिकाणी लिहिलं 200, तर याचा अर्थ असा आहे की जर त्या विद्यार्थ्याला पास होण्यासाठी 60 मार्क्स लागतात तर टोटल परीक्षा किंवा टोटल एक्झाम जी आहे ती किती मार्क्सची आहेत, 200 मार्क्सची आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, 40 गुणांनी
40 गुण त्याला मिळाले, 20 गुणांनी नापास झाला, 20 गुण जर त्याला मिळाले असते तर टोटल किती झाले असते 60, आणि पास होण्यासाठी किती टक्क्यांची अट आहे 30%, म्हणजे 30% म्हणजेच किती 60%, तर 100% परीक्षा असते। मग 100% परीक्षा असेल तर टोटल आता या ठिकाणी 30% म्हणजे किती 60, तर मग 100% म्हणजे किती होणार 200 होणार, आणि म्हणून टोटल मार्क्स परीक्षा जी आहे ती किती गुणांची होती 200 गुणांची होती, आणि म्हणून आपलं फायनल आन्सर असेल ऑप्शन बी 200। पुढचा प्रश्न आहे, 25 संख्यांची सरासरी 132 आहे, जर प्रत्येक संख्येला 11 भाग दिला तर नवीन संख्यांची सरासरी किती होईल। आता टोटल बघूया आपण या ठिकाणी संख्या किती आहेत, 25 संख्या आहे, 25 संख्यांची सरासरी किती आहे 132, आणि यांनी असं म्हटलेलं आहे की 25 संख्यांची सरासरी 132 आहे। जर त्या 25 संख्येला आपण 11 भाग दिला तर नवीन जी सरासरी तयार होईल ती सरासरी किती असेल। मग बघा, आता आपण एक छोटासा एक्झाम्पल घेऊया। आपल्याकडे जर या ठिकाणी सांगितलं 2, 4 आणि 6 हे 3 अंक आहेत, या 3 संख्यांची किंवा अंकांची सरासरी जी आहे ती किती आहे 4 आहे। 2, 4 आणि 6 यांची सरासरी किती आहे 4। मग या प्रत्येक अंकाला जर 2 भाग दिला, या प्रत्येक अंकाला जर 2 भाग दिला तर नवीन सरासरी किती होईल। बघा, 2 ने 2 भाग दिला, 4 ला 2 भाग दिला, 6 ला 2 भाग दिला, मग हे किती होणार 1, हे किती होणार 2, आणि हे किती होणार 3, मग यांची सरासरी किती येणार मधला अंक म्हणजेच किती 2। म्हणजे सरासरीला जर आपण जर या संख्येंना जर आपण 2 भागलं तर आपण सरासरीलाही 2 भागून घेऊ, म्हणजेच आपल्याकडे किती उत्तर येत आहे 2, केव्हा 2 भागल्यानंतर। याचाच अर्थ आपल्याला असं समजून घ्यायचा आहे की ज्या वेळेस संख्या कितीही असोत, जर त्या संख्येला कुठलंही ऑपरेशन दिलं, मग ते बेरजेचं असेल, वजाबाकीचं असेल, गुणाकाराचं असेल, भागाकाराचं असेल, की इथे जसं सांगितलेलं आहे की 25 संख्यांची सरासरी 132 आहे, या 25 संख्यांना जर 11 भागलं किंवा 11 भाग दिला तर येणारी नवीन सरासरी किती असेल, तर 25 संख्यांना 11 भागण्याची गरज नाही, जी सरासरी आहे तिलाच जर आपण डायरेक्टली 11 भाग दिला तर येणारं उत्तर हे 100% करेक्ट असेल, आणि त्यामुळे 132 जर आपण 11 भाग दिला तर 11 × 11 राहिले 2, 11 × 2 = 22, म्हणजे नवीन सरासरी जी येईल ती किती येईल 12 येईल नवीन सरासरी। म्हणजेच काय की संख्यांवर जो काही ऑपरेशन केलं जात आहे, म्हणजे या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक संख्येला जर 11 भाग दिला तर नवीन सरासरी किती होईल, प्रत्येक संख्येला 11 भाग देण्याची गरज नाही, सरळ सरळ जी सरासरी आहे तिलाच 11 भाग द्यायचा आणि आपलं उत्तर काढायचं। जर या ठिकाणी असं म्हटलं गेलं असतं की 25 संख्यांची सरासरी 132 आहे, प्रत्येक संख्येमध्ये 11 मिळवले, प्रत्येक संख्येमध्ये 11 मिळवले तर नवीन सरासरी किती येईल, तर प्रत्येक संख्येमध्ये 11 मिळवायची गरज नाही, जी सरासरी आहे तिच्यातच 11 मिळवा, नवीन येणारं उत्तर हे आपलं तेच असेल आणि नवीन सरासरी असेल। त्यामुळे संख्यांवर ऑपरेशन करायचे जरी सांगितले तरी ते संख्यांवर ऑपरेशन न करता त्या ॲव्हरेजवर ऑपरेशन करायचं आहे, त्या मीनवर ऑपरेशन करायचं आहे किंवा त्या सरासरीवर आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार किंवा भागाकार करायचं आहे, आपल्याला आपलं पूर्ण उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे, आणि म्हणून आपलं फायनल आन्सर असेल 12। बघूया आपलं ऑप्शन कुठे आहे, एमध्ये 121, बीमध्ये 11, सीमध्ये 22 आणि डीमध्ये 12, सो फायनल आन्सर इज 12, डी ऑप्शन करेक्ट असेल। पुढचा प्रश्न आहे, एका बॅगमध्ये 4 काळे, 3 निळे आणि 5 लाल चेंडू आहेत, जर यादृच्छिकपणे 2 चेंडू निवडल्यास 1 निळा व दुसरा लाल येण्याच्या शक्यता किती। आता एक बॅग आहे, त्या बॅगमध्ये 4 चेंडू जे आहेत, 4 चेंडू जे आहेत ते कसे आहेत, काळे आहेत,
ओके। त्याच्यानंतर तीन जे आहेत ते निळे आहेत, ओके। आणि पाच जे आहेत ती लाल झेंडू आहेत। ओके, आता बघा, एक बॅग आहे, त्या बॅगमध्ये 4, 3, 7, 7 आणि 5, 12 टोटल किती चेंडू आहेत? 12 चेंडू आहेत। मग या 12 बॉल्समध्ये 4 बॉल्स जी आहेत ती ब्लॅक कलरची आहेत, 3 बॉल्स जी आहेत ती निळे ब्ल्यू कलर्सची आहेत, आणि 5 बॉल्स जी आहेत ती रेड कलरची आहेत। मग आता या बॅगमध्ये आपण हात टाकला आणि कुठलेही दोन चेंडू आपण काढले तर कोणत्याही रंगाचे ते येतील। कितीही वेळेस आपण हात गाला, दोन चेंडू गाळा, कधी कधी सारखे येतील, कधी वेगवेगळे येतील। तर अशा वेळेस यादृच्छिकपणे म्हणजे रँडमली आपण दोन चेंडू काढतो आहे, पण आपली अपेक्षा अशी आहे की त्याच्यामध्ये एक जो आहे तो ब्ल्यू रंगाचा आला पाहिजे आणि दुसरा जो आहे तो रेड कलरचा आला पाहिजे। मग आपण या ठिकाणी बघूया की जर आपल्याला एक चेंडू निळा आणि दुसरा चेंडू लाल पाहिजे, आता निळे चेंडू आपल्याकडे किती आहेत? 3। मग 3 चेंडूंपैकी आपल्याला किती चेंडू पाहिजे? 1 चेंडू पाहिजे, ओके। आणि लाल चेंडूंची संख्या किती आहे? 5। या 5 पैकी आपल्याला 1 चेंडू पाहिजे, ओके। कारण ॲट अ टाईम आपल्याला 2 सिलेक्ट करायचे, मग ते 2 जे असतील ते या 3 पैकी 1 जो असेल तो आपल्यासाठी ब्ल्यू कलरचा असेल आणि 5 पैकी 1 जो असेल तो आपल्यासाठी कोणत्या रंगाचा असेल? रेड रंगाचा असेल। आणि टोटल आपल्याकडे किती आहेत? 4 अधिक 3 7, 7 अधिक 5 12। मग टोटल आपल्याकडे किती चेंडू आहेत? 12। आणि या 12 चेंडूंमधून काढायचे किती आहेत आपल्याला? 2 चेंडू, ओके। आता लक्ष ठेवा, पूर्ण बॅग आहे, त्या बॅगमध्ये टोटल किती चेंडू आहेत? 12 चेंडू। या 12 चेंडूंमधून आपल्याला काढायचे किती आहेत? 2। 12 चेंडूमधून काढायचे किती आहेत? 2। मग त्याच्यापैकी आपली अट अशी आहे की एक चेंडू कसा असला पाहिजे? ब्ल्यू असला पाहिजे। मग ब्ल्यूमधूनच ब्ल्यू येईल ना, 3 ब्ल्यू आहे तर त्या 3 ब्ल्यूपैकीच कुठलाही एक ब्ल्यू येईल, कारण रेडमधून तर ब्ल्यू येऊ शकत नाही, आणि म्हणून 3 ब्ल्यूमधून तो एक कसा येईल आपल्यासाठी? ब्ल्यू येईल। आणि लाल चेंडूंची संख्या किती आहे? 5। आणि एक कसा पाहिजे आपल्याला? लाल पाहिजे, म्हणजे 5 जर लाल असतील तर 5 पैकी कुठलाही एक आला म्हणजे आपलं लाल काम झालं। मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की हे सोल्युशन फायनल आउट कॅल्क्युलेट करायचं आहे। इथे हा जो आहे 3 × 2 येणार, आणि इथे 3 − 1 = 2 येणार। गुणाकारामध्ये या ठिकाणी हा 5 × 4 येणार, आणि इथे 4 हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल, आणि खाली 12 12 2 गेले, 12 × 11 × 10 आणि 12 गेले 10 हे 10 कॅन्सल। आपल्याकडे या ठिकाणी आता शिल्लक राहिलेला आहे 3, 2 × 2 कॅन्सल झाला, मधील चिन्ह आहे गुणाकाराचं, इथे फक्त 5 येणार कारण 4 × 4 कॅन्सल झालेलं आहे। त्याच्यानंतर छेद जर आपण घेतला तर या ठिकाणी 12 × 11 आपल्याला दिसते, 12 × 11। मग आपण 3 इथे भाग देऊ शकतो, 3 × 1 = 3, 3 × 4 = 12। सो या ठिकाणी वर काय शिल्लक राहणार? फक्त 5, आणि खाली 11 × 4 किती होणार? 44। म्हणजे हे आपलं फायनल आन्सर येईल की एक चेंडू जो आहे तो निळा आणि एक चेंडू जो आहे तो लाल, अशी टोटल जी शक्यता आहे ती कशी आहे? 5/44, आणि म्हणून आपलं फायनल आन्सर होणार 5/44। कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करूया, 5/44। जर आपण बघितलं तर आपल्याला सी ऑप्शनमध्ये दिसत आहे 5/44। तर या पद्धतीने हे सर्व प्रश्न आहेत जे आपण या ठिकाणी घेतलेली आहेत। आपण लवकरच गणित या विषयासाठी ऑनलाईन कोर्स सुरू करत आहोत, 1 ऑगस्टपासून या ऑनलाईन कोर्सची सुरुवात होणार आहे, आणि याच्यामध्ये जवळजवळ आपण 200 जास्त व्हिडिओज घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत, सोबत PDF फाईल्स आणि ऑनलाईन टेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहोत। यासाठी सर्व ॲडमिशन्स या 1 ऑगस्टपासून सुरू होतील, आणि त्यामुळे बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंतची जी लेवल असेल ते या पूर्ण कोर्समध्ये घेतली जाणार आहे।
आणि सर्व गणिताचे जे ॲनालिसिस आहे, सोल्युशन्स जे आहेत, ती सर्व आपल्याला प्रोव्हाइडसुद्धा करण्यात येणार आहे. आणि अत्यंत माफक किमतीमध्ये हा कोर्स आम्ही आपणासाठी घेऊन येणार आहोत. तर ज्यांचं गणित कच्चं असेल, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील आणि गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे असतील, तर त्यांनी अवश्य आमच्या या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायची आहे. 1 ऑगस्ट 2019 या कोर्सला सुरुवात होत आहे. आपण ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकतात. याची संपूर्ण डिटेल्स आपल्याला काही दिवसांनंतर देण्यात येईल. तोपर्यंत आपली काळजी घ्या. टेक केअर.